आपण आपले फ्युचर नाही बदलू शकत, पण आपण आपल्या सवयी मात्र नक्कीच बदलू शकतो, आणि नक्कीच तुमच्या सवयी तुमचं पूर्ण फ्युचरच बदलून टाकतील. APJ अब्दुल कलाम. दिवसातील 24 तासातील सर्वात एनर्जेटिक, सर्वात पॉवरफुल आणि आयुष्याला सर्वात जास्त प्रभावित करणारा वेळ म्हणजे सकाळची वेळ. आणि या सकाळच्या वेळी तुम्ही ज्याही हॅबिट्स म्हणजे सवयी फॉलो करतात ना, तसाच तुमचा दिवसही जातो. नुसता दिवसच नाही, तर तुम्ही ज्याही सवयी सकाळी फॉलो करतात त्या तुमच्या पूर्ण आयुष्यावर इफेक्ट टाकत असतात. तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथवर, तुमच्या मेंटल ग्रोथवर आणि तुमच्या हेल्थवर आणि त्यासोबतच तुमच्या पूर्ण जीवनावर खूप जबरदस्त प्रभाव ह्या सकाळच्या हॅबिट्स टाकत असतात. तुमच्या यशावर आणि अपयशावर मॉर्निंग हॅबिट्स खूप मोठा इफेक्ट टाकत असतात. आज मी तुम्हाला अशा 4 सवयींबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही ह्या 4 सवयींवर कंट्रोल आणलाच ना, तर तुम्ही तुमचा आज आणि येणारे फ्युचर पूर्णपणे चेंज करू शकतात आणि लाईफमध्ये काहीही अचीव करू शकतात. तर व्हिडिओ पुढे नेण्याआधी माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकताच तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स बिगिन. ही आहे तुमची पहिली सवय. तुम्ही थोडा वेळ अजून झोप घेण्याच्या नादात अलार्मचे स्नूज बटन दाबून अजून थोड्या वेळ झोपून जातात. न्यूरल सायन्सनुसार जेव्हा तुम्ही सकाळी अलार्म वाजल्यानंतर त्याला बंद करून पुन्हा 10-15 मिनिटं झोपून घेता, तेव्हा ती झोप तुम्हाला आराम कमी आणि नुकसान जास्त पोचवत असते. कारण स्नूज बटन दाबून 10-15 मिनिटं झोप घेताना नेक्स्ट अलार्म वाजेल ह्या आशयाने घेतली जाणारी झोप सगळ्यात बोगस क्वालिटीची मानली जाते. आणि ही काही वेळाची झोप तुमची दिवसभराची कार्यक्षमता, तुमची संकल्पशक्ती आणि तुमचा मूड, तुमच्या माइंडसेटवरही खूप मोठा वाईट परिणाम टाकत असते. जर तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही बनवलेल्या ध्येय गोल फेल होऊन करत असाल, तर याचा खूप वाईट परिणाम सबकॉन्शियसली तुमच्या डिसिजन मेकिंग आणि सेल्फ कंट्रोल पॉवरवर होत असतो. ही थोड्या वेळाची एक्स्ट्रा झोप तुमच्या स्वतःच्या प्रति दृष्टिकोन नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह बनवत असते. सकाळी अलार्म वाजल्यावर तुम्ही 10-15 मिनिटं एक्स्ट्रा झोपायचे असेल, तर याचा सिंपल अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात ध्येय नाहीये. नाहीतर तुमचे एवढे मोठे ध्येय नाहीये की तुम्ही अलार्म वाजण्याचा वेट उठण्यासाठी कराल, ना की त्याला बंद करून अजून 10-15 मिनिटं झोपण्यासाठी. मित्रांनो, ही दुसरी सवय त्या प्रत्येक स्मार्टफोन यूज करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते, आणि ती म्हणजे झोपेतून उठताच बरोबर मोबाईलचे नोटिफिकेशन चेक करणे. एका रिसर्चनुसार सकाळी उठून मोबाईल चेक करणे या हॅबिटमुळे स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक्स सारखे आजार होत असतात. मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर पहिला 1 तास हा तो वेळ आहे ना, ज्यात आपण 8 ते 10 तास झोप घेऊन आपली बॉडी आणि माइंड रिलॅक्स मोडमध्ये असतो आणि आपली फोकस करण्याची क्षमता देखील खूपच जास्त असते. आणि हा स्पेशल टाइम तुम्ही फक्त स्वतःसोबतच आणि स्वतःसाठीच यूज केला पाहिजे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या एका स्टडीनुसार जे लोक सकाळी उठून मेल किंवा सोशल मीडिया चेक करत नाहीत, ते लोक त्या लोकांपेक्षा खूप कमी स्ट्रेसमध्ये असतात जे सकाळी उठून मोबाईल आणि सोशल मीडिया चेक करत असतात. सकाळी उठताच TV किंवा सोशल मीडिया बघितल्याने तुमचा फ्रेश माइंड फालतूच्या गोष्टींनी भरून जातो, आणि ज्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या दिवसभराच्या कामावर आणि काम करण्याच्या क्षमतेवर पडत असतो. मित्रांनो, सकाळी उठताच TV किंवा डिजिटल कोणतीही स्क्रीनवर न बघता तुम्ही तुमच्या मॉर्निंगला स्ट्रेस फ्री बनवू शकतात, आणि ज्याचा सरळ इफेक्ट पूर्ण दिवसावर पडत असतो. सुरुवातीला हे करणे थोडं कठीण वाटेल, कारण मोबाईलमध्ये आलेल्या नोटिफिकेशन्सला इग्नोर करणे सोपं नसेल. पण जर तुमची संकल्पशक्ती खूप पॉवरफुल आहे, तर तुम्ही हे करू शकता. आणि ह्याला तुम्ही एका चॅलेंजसारखे घेऊ शकतात आणि स्वतःची विल पॉवर तुम्ही 21 दिवसांसाठी चॅलेंज देऊन वाढवू शकतात. आणि हो, जर तुम्ही विश्वास ठेवतात आणि हे 21 दिवस हे चॅलेंज पूर्ण करतात, तरही मोबाईल फ्री मॉर्निंग तुमच्या मॉर्निंगला एका ऊर्जेने भरून देईल. मित्रांनो, तिसरी सवय तुम्हाला बदलायची आहे ती म्हणजे सकाळी उठताच अंथरूण आवरून त्याला नीट ठेवायचं. एका महान व्यक्तीने म्हटले होते की जर तुम्हाला ही दुनिया बदलायची आहे, तर तुम्हाला सुरुवात हे तुमच्या अंथरुणापासून करावी लागेल. आणि
आर्मीमध्ये ह्या सवयीला खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जाते आणि जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात अंथरूण नीट आवरून करता तर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या संकल्पाने आणि पॉझिटिव्हिटीने होत असते आणि त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला ते सिग्नल जातात की तुम्ही दिवसाचे पहिले टास्क पूर्ण केले आहे आणि तुम्हाला दिवसाचे बाकी टास्क पूर्ण करायला सायकोलॉजिकली एक जबरदस्त मोटिवेशन मिळते. मित्रांनो, या चौथ्या सवयीबद्दल मी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आणि कदाचित ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले सुद्धा असतील. जसं रात्री झोपताना आपल्याला आपल्या मनाला आणि माइंडला शांत करून शटडाऊन करून बॉडीला रिलॅक्स करायचे असते, तसेच सकाळी उठून दिवसभराच्या कामासाठी ताणतणावासाठी आणि मेहनतीसाठी आपल्याला आपल्या मनाला बुद्धीला आणि शरीराला तयार करणे महत्त्वाचे आहे आणि ह्यासाठी तुम्हाला सकाळी उठून फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे. जसे रनिंग करणे, योगा करणे, मेडिटेशन करणे किंवा जिम जाणे, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी आणि मेहनत घेण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी मिळेल आणि रात्री झोपसुद्धा छान येईल. प्रत्येक दिवस फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइज केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत राहाल आणि आजारांपासून तुम्ही दूर राहाल. मित्रांनो, ह्या होत्या त्या चार मॉर्निंग हॅबिट्स, ज्या तुम्ही कंट्रोल करायला शिकले तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. मित्रांनो, येणाऱ्या 21 दिवसांमध्ये या सवयी तुम्ही नक्की चेंज करून पहा. आयुष्यात बदल तुम्ही स्वतः फील करू शकता. एका पॉवरफुल एनर्जीने तुमच्या दिवसाची सुरुवात झालीच ना तर तुमचे आयुष्यही पूर्णपणे बदलून जाईल. आय होप की ह्या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात थोडीही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हिंदी भाषेतही मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी आपले हिंदी चॅनल ज्याचं नाव आहे ड्रीम लाईफ, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ऑल लिंक्स इन डिस्क्रिप्शन. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.